पनवेल तालुक्यातील उलवे येथे नव्याने डॉक्टर खोपकर स्पेशालिस्ट क्लिनिक नावाने सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. उलवेमध्ये वाढत्या नागरिकीकरणासह विविध सुविधा नव्याने सुरू होत आहेत. त्यानुसार डॉक्टर पूर्वा खोपकर यांनी डॉक्टर तेजस खोपकर यांनी उलवे सेक्टर 17 येथे डॉक्टर खोपकर स्पेशालिटी क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा उद्घाटन सोहळा गुरुवारी करण्यात आला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी डॉक्टर पूर्वा खोपकर आणि डॉक्टर तेजस खोपकर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रत्नप्रभा घरत, IPS प्रवीण पवार, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, किसन पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, वाहा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, हेमंत ठाकूर, वितेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज या क्लिनिकचं हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. खरं तर मगाशी बसलेले असताना तेजस डॉक्टरांच्या वडिलांनी मला जरा त्यांचा परिचय करून दिला की लहानपणापासूनच तेजस कसा हुशार आहे. आता 10वीपासून पुढं कॉलेजला गेल्यानंतर विविध त्यांच्या मोठ्या बंधूंचा पण मला परिचय करून दिला. दोघांचे एक क्षेत्र त्यांनी निवडले त्याचा दिला. एकंदरीत आपल्याला तुमच्या वडिलांना साहजिकच सार्थ अभिमान जो असायला पाहिजे तुमच्याबद्दल, तो सार्थ अभिमान आहे की आपली मुलं अतिशय चांगली प्रामाणिकपणानं काम करतायत त्यांचा त्यांचा अभिमान आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपली मुलं चांगली पुढं व्हावीत, निघावीत नाही म्हणत, निघावीत चांगली निघावीत हा शब्द थोडासा असं विचित्र होईल, पण व्हावीत अशा प्रकारचं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, पुत्र व्हावा असं म्हणलं त्याचा तुम्ही लोकी झेंडा. आईवडिलांना खरं समाधान कुठं असतं की आपली मुलं मोठी झाली, चांगली वागली, लोकांच्या बद्दल नाव झालं तर खरं आपल्याला त्याचं समाधान असतं. आणि तेच त्यांचं म्हणजे आयुष्यातील जे आहे ते ध्येय साध्य केल्यासारखं त्यांना वाटतं, खरा आनंद होत असतो. आणि त्याच्यामुळं तुमच्याबद्दल मला अतिशय चांगली माहिती मिळालेली आहे. तुमच्या बंधूंबद्दल सर्व दोघांचे सासरे नरसू वगैरे सर्वांची ओळख त्यांनी करून दिली. सर्व अतिशय सुशिक्षित चांगल्या घरांची आणि चांगल्या रीतीनं पुढं जाणाऱ्याशी आपण सर्व मंडळी आहात. आणि त्याच्यामुळंच आपल्या प्रेमा खातरच ते IG साहेब हे सुद्धा इथं आलेले आहेत आणि आपण सर्व आलेलो आहात. एकंदरीत ह्या डेव्हलपिंग होत असलेल्या उलवा नोडमध्ये आपण इथं पाऊल ठेवलेलं आहे. याच्याबद्दल तुम्ही कामोट्याला थोडं ठाणा वगैरे विभागामध्ये पण तुमचे परिचय आहे, सर्व याच्यात तुम्ही करताय. एकंदर हे क्षेत्र जे आहे तुमच्या डॉक्टरांचं हे पण लहान नाही आहे. आणि म्हणून मला आतमध्ये उद्घाटन करत असताना त्यांनी सांगितलं मला डॉक्टरांनी की थोडं छोटंसं आम्ही काढलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही छोटीशीच असते, नंतर ते फार मोठं होत असतं. मी माझा धंदा 10,000 रुपयाच्या अमाऊंटवर सुरू झाला. 10,000 रुपयाचं अमाऊंटवर नव्हे, 10,000 रुपयाचं काम घेऊन झालं. आईवडिलांचे दागिने रतनशेठ पाठिया जे आहेत त्यांच्या पेढीवर गहाण ठेवून धंद्याचा सुरुवात केली. आणि आज उद्योगपती पण नाव आलं आणि बाकी सगळं काय लागलं, तर या सर्वांची सुरुवात जी असते ती लहानच असते. एवढ्या आता ठीक आहे, डॉक्टर तेजसचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्व सविस्तर आयुष्याचा प्रवास खाडेसाहेबांनी उलगडला या ठिकाणी. तर निश्चितच डॉक्टर तेजस त्यांचे वडील आणि त्यांचे डॉक्टर तेजसची पत्नी यांनी खूप कष्टपूर्वक आणि अभ्यासपूर्वक त्यांच्या आयुष्यातली ध्येय गाठलेली आहेत आणि आज ह्या त्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मगाशी त्यांनी मला सांगितलं की ते कामोट्याला देखील प्रॅक्टिस करतात, तर मला खात्री आहे. कारण की शेवटी पूर्वी एक संकल्पना असायची की आपला एक कौटुंबिक डॉक्टर किंवा त्याला आपण फॅमिली डॉक्टर म्हणायचो, की जो आजकाल फार दुर्मिळ झालेला आहे. कारण की मोठमोठे हॉस्पिटल झालेले आहेत, दवाखाना झालेले आहेत, सर्व लोक मोठ्या हॉस्पिटलला जातात, पण फॅमिली डॉक्टरचा जो आपल्या हक्काचा आणि आपल्या आत्मविश्वासाचा एक डॉक्टर असतो, ज्याला आपण कधी फोन करू शकतो, जाऊ शकतो आणि आपल्याला त्या प्रकारे सेवा आणि सुविधा उपलब्ध होऊ शकतात, अशा डॉक्टरची कमतरता आहे.
मला खात्री आहे की डॉक्टर तेजस आणि त्यांच्या पत्नी एक उत्तम प्रकारची आणि एक चांगली सुविधा कामोठा आणि या परिसरातल्या नागरिकांना देतील. आणि त्यांच्या वडिलांचं नाव जसं उज्ज्वल आहे आणि चांगल्या प्रकारे समाजामध्ये घेतलं जातं, तसंच ते दोघंही एक लोकसेवा म्हणून आणि एक चांगल्या प्रकारचं स्वतःचं नाव देखील या परिसरामध्ये उठवतील याची मला खात्री आहे. मी सर्व परिवारांना आणि दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या ह्या नवीन क्लिनिक करता आणि हॉस्पिटल करता शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.